शेतकऱ्यांना वीज देणे हे आमचं कर्तव्य आहे, परंतु शेतकरी व वीज वितरण कंपनी या दोघांनाही नुकसानीपासून वाचायचं असेल तर त्यात समतोल साधणं आवश्यक असून त्यासाठी वीज बिल भरून सहकार्य करणं अपेक्षित आहे। तर महावितरणचं ब्रीद वाक्य हे सेवा आहे नफा नाही, असं प्रतिपादन वीज वितरणचे नाशिक परिमंडळचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केलंय। दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे शासनाच्या कृषी धोरण 2020 च्या निमित्तानं मार्गदर्शन पर संवाद सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी कुमठेकर यांनी महावितरण आणि इतर अनेक बाबींवर चर्चा करून उपस्थितांशी संवाद साधलाय। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून नाशिक मंडळ अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, नाशिक ग्रामीण कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे, उपकार्यकारी अभियंता योगेश्वर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव काठे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिगंबर गीते, शिवसेना तालुका प्रमुख पांडुरंग गोणवरे, सुरेश कळमकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। वीज करण्यासाठी की तुम्हाला कोठीत करण्यासाठी काय बरं केलं तर सगळ्यात महत्वाचं जे काही 10-2 मागच्या 5 वर्षात 2015 अगोदरची जी थकबाकी आहे त्याची टीपीसी ने इंटरेस्ट सगळं काढलं। तिथून पुढे जे 5 वर्ष आहेत 20 पर्यंत 2015-20 पर्यंत त्याचा विलंब आकार काढला आणि बँकांना ज्या दराने रिझर्व्ह बँक कर्ज देतं त्या दराने तुमचा इंटरेस्ट आला आणि आता 12-15-18 नाही आहे हे तो तुमचा व्याजाचा कंपोनंट आहे तो फार कमी झाला आणि ही जी रक्कम येते ही रक्कम आपण एक कुठे गोठवली फिक्स केली आणि त्यातले जे पैसे आहेत ते पैसे जर का समजा तुम्ही पहिल्या वर्षी 50% भरले तुमची येणारी जी काही थकबाकी तर तुमची मागची सगळी थकबाकी बंद होणार आहे। या स्कीमचं एक वैशिष्ट्य आहे मागे कधी तुम्हाला दंड आणि व्याजाशिवाय काही माफी झाली नसती पण याच्यामध्ये तुमचं वीज बिल माफ होत आहे। वीज बिल माफ होते मग भले किती तुमच्या आमच्यामध्ये बिलाच्या तक्रारी असोत अथवा नसोत निम्म तुमचं बिल तर मी असंच माफ केलं निम्म बिल मागचे किती वर्षात हे मी बघितले तुम्ही बघू नये जर का मी तुमचा दंड व्याज की मागचे तर वीज जर का तुमचं 50% वजा करतोय तर याच्यापेक्षा चांगली योजना दुसरी असणार। ही योजना तुम्हाला 2017-2020 पर्यंतच्या बिलापासाठी तिथून पुढे जे मात्र आहे ना ते बिल आपल्याला भरणं प्राप्त आहे आणि मान्य केलं माझा कोरोना होता शेतकऱ्यांच्या अडचणी होते निसर्ग चक्र बिघडलेलं असतं खूप ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांचे पैसे भरता येत नाहीत आणि जर का समजा असे येत नसतील तर कुठली तरी एक स्कीम त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरिबी स्कीम 2020 पर्यंतच्या थकबाकीसाठी इतन पुढचे जी आपली थकबाकी जे आपले करंट बिल आहे ते करंट बिल तर आता भरणं आपल्याला पाहिजे। जसं आता आपल्या काँग्रेस साहेबांनी हिशेब सांगितला तर तो विषय तुमचा दिवसाचे 25 रुपये 40 रुपये आणि 375 रुपये ते जर का समजा तुम्ही जर काही बघितलं तर हे एवढे पैसे भरणं क्रम प्राप्त आहे। आणि न्यूज 15 मराठी साठी बापू चव्हाण दिंडोरी नाशिक।